भारत आणि भाऊच्या हास्य तुषारात रसिक चिंब। बेळगावची हवा खूप गार आहे, त्यामुळे सर्वांना सुखावणारी आहे। अशा शब्दात बेळगावच्या हवेचे आणि बेळगावच्या कुंद्याची गोडी देखील अवीट अशी आहे, त्यामुळे बेळगावला पुन्हा पुन्हा यायला निश्चितच आवडेल। त्यामुळे आम्ही पुन्हा येईन पुन्हा येईन असे म्हणूनच बेळगावचा निरोप घेत आहोत, असे भावपूर्ण उद्गार प्रतीत यश अभिनेते भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे यांनी काढले। राजू पवार फाउंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बहारदार कार्यक्रमात या दोघांनी बेळगावकरांना मनमुराद हसविले, तसेच आपली संघर्षगाथा उलगडली। येथील केळी संस्थेच्या शताब्दी सभागृहात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। डॉक्टर विजय देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी व्यासपीठावर IMA संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री अनिगोळ, KLE विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी, IMA कल्चरल कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बसवराज बिजरगी, सचिव डॉक्टर राजेश लाटकर आदी उपस्थित होते। राजू पवार डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी बहारदार नृत्य आविष्कार सादर केला। राजू पवार यांच्या संयोजनाखाली कार्यक्रम पार पडला। आता पांडू तर येऊन गेला, आता अजून एक जो कधी आता रिलीज करतायत बघू, GDouble नावाचा चित्रपट आहे, तो भारत सुद्धा आहे त्यात, तर तो एक आहे, तर तो मजा करेल। ऐसा तो एक बता नहीं सकते, भोजन है जो हमारे लेजेंड है, अशोक मामा है, लक्ष्मण बेर्डे है, यशवंत दत्त है, राजा गोसावी है, दादा कुंडके है, ये बहुत सबसे छोटा थोड़ा 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 ले लिया।